सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष सुस्वागतम स्वराज चषक दोन हजार एकवीसमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी समालोचक कुणाल दाते आणि आमच्याबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत महाराष्ट्राचा आवाज चंद्रकांत शेटे सर चंदूजी त्यांचं देखील सहर्ष स्वागत स्वराज चषकामधला आज खुल्या गटातील पहिला सामना आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतोय लक्ष्मण भाऊ जगताप फाउंडेशन विरुद्ध मराठा वॉरियर्स पिंपरी या दोन टीमच्या दरम्यान टॉस इथे जिंकलाय मराठा वॉरियर्स पिंपरी या टीमने आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला मराठा वॉरियर्स संघाचा ट्वेल्थ मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवश्यक असेल लक्ष्मण भाऊ जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन या टीम मध्ये योगेश पेनकर एजाज कुरेशी विजय पावले आकाश तारेकर नितीन बबलू पाटील योगेश पवार सुलतान खान शुभम मोरे फिरोज शेख आणि अभिजित दुधे खेळताना दिसत आहेत मराठा वॉरियर्समध्ये अथर्व अजय पाटील अनिकेत काळे अक्षय मल्लिकार्जुन पुजारी मोतीचंद सतीश प्रमोद देसाई शरद दीपक चव्हाण आणि प्रवीण पाटील हे सर्व खेळ खेळाडू खेळताना दिसतील मॅचला सुरुवात पहिला बॉल टाकण्यासाठी बॉल तयार शॉर्ट बॉल पुल केलाय क्षेत्रक्षक आहे डीपमध्ये आणि यावेळेला पहिल्याच बॉलवर गोल्डन डक चा शिकार ठरत असताना पहिल्या बॉलवर पहिला झटका बसतोय टीम लक्ष्मण भाऊ जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन ला फलंदाज बाद दमदार आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्याकडून टीमला शुभेच्छा स्वराज्याच्या शाखा भिडतय रव्या दीपक चव्हाणचा खूप चांगला झेल आणि पहिल्याच मध्ये यश मिळालंय आहे मोठा धक्का इथे दिलाय पहिल्याच बॉलवर बॅट्समन एजाज कुरेशी ते आउट होतो आहे इंदापूरचा ब्लास्ट मात्र लवकर परतला आणि इथे गोल्डन डकचा शिकार तो ठरला आहे एक मोठी स्पर्धा स्वराज्य चषक दोन हजार एकवीसचा हा दैदिप्यमान सोहळा आपल्यासमोर पाहायला मिळतो आहे योगेश पवार आणि योगेश पेनकर हे दोन बॅट्समॅन आता मैदानामध्ये खेळताना दिसत आहेत फायटर जेट या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू मॅन फ्रॉम uh, महाड आणि जर आपण विचार केला तर टीमचा कॅप्टन आहे समजदारीने क्रिकेट खेळावं लागेल मॅन्डेटरी पॉवर प्लेच हे षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेमध्ये पहिल्याच बॉलवर एक मोठं यश मिळालंय अजयला दुसऱ्या बॉलवर पहा गे बॉल थोडासा हवेत होता आणि तोपर्यंत एक रन इथे मिळेल खातं उघडलं जात आहे योगेश पेनकरच टीमचं देखील टीमची धाव संख्या एक एक विकेट गमावल्यानंतर योगेश पवार मॅन फ्रॉम पेन एक मोठा खेळाडू आहे टेनिस क्रिकेट विश्वामधला डेन पी एल ची शारजा इंटरनॅशनल स्टेडियमची स्पर्धा त्याने गाजवली रायगड टीम जिंकण्यामागे महत्वाचा वाटा त्याचा होता आणि आज तो बॅटिंग करताना दिसेल हलक्या हाताने फक्त बॉल ढकललाय स्क्वेअर लेगवरून आणि मिडविकेटच्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न सॉफ्ट हँडेडली खेळल्यानंतर इथे एक रन मिळते पाच रनची पेनल्टी आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला बॉल मैदानामध्ये तुम्ही चेक केला त्याबद्दल ही पाच रनची पेनल्टी इथे जाहीर करण्यात आलेली आहे अंपायरच्या माध्यमातून काय बॉलिंग इथे सुरू आहे चांगली बॉलिंग चांगली बॉलिंग पहिल्या ओव्हरमध्ये काय बॉलिंग करतोय अजय पाटील योग्य लाईन आणि लेंथ आतापर्यंत त्याने दाखवली आहे सुरेख टप्पा अचूकता भेदकता आणि अगदी योग्य पद्धतीने पहिलं षटक हाताळले आहे मॅन्डेटरी पॉवर प्ले दोन षटकाचा आहे आणि सहा ओव्हरच्या मॅचमध्ये मी म्हणेन लक्ष्मण भाऊ जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन टीम थोडीशी अडचणीमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये दिसते इथून संघाला सावरण्याचं सा काम करावं लागेल फायटर जेट योगेश पेनकरला रिवर्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट केले योगेशला आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय चांगलं षटक पहिलं षटक जे हाताळलं अजय पाटीलने या मध्ये चंदूजी फक्त दोन रन त्याने खर्च केल्यात आणि एक विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे खूप चांगली सुरुवात मी गोलंदाजी करणाऱ्या मराठा वॉरियर्स साठी नखेश कुणालजी सांगेल पहिली गोष्ट लेदर प्लॉटवर मॅच आहे नॉर्मली आपण जे क्रिकेट खेळतो त्या मातीच्या विकेट पूर्णपणे असतात परंतु लेदर प्लॉट असल्याकारणाने थोडंसं गवत आहे खेळपट्टीवर आणि पहिल्या ओवरमध्ये जर पाहिलं तर जास्तीत जास्त वेगात चेंडू टाकले आणि शॉर्ट ऑफ लेंथवर टाकलेले आहेत आणि लगेच पिक करणं अवघड जातं अशा पद्धतीचे बॉल पाच रनची पेनल्टी आता बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी आहे कारण तुम्ही सेफ्टी गार्ड ग्राउंडच्या आतमध्ये परिधान केलेलं आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या स्पर्धेमध्ये काही नियम आहेत हॅलो 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 चेक, चेक, पाच चेक, रनची चेक, पेनल्टी आता दोन्ही टीमसाठी आहे एक वेळेला आपण पाहिलं बॉल चेक केला योगेश पेनकरने ग्राउंडच्या आतमध्ये त्याच्यासाठी पाच रन आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं की फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून जो सेफ्टी गार्ड आहे तो ग्राउंडच्या आतमध्ये परिधान केला गेला त्याच्यामुळे त्यांच्यासाठी देखील पाच रनची पेनल्टी म्हणजे आता पेनल्टी दोन्ही टीमची जवळपास इक्वल झालेली आहे म्हणजे जेवढे रन करतील आता बॅटिंग करणारी टीम तेवढे रन सेकंड इनिंगमध्ये काढावे लागतील पेनल्टी क्लिअर पहिल्या ओव्हरचा खेळ इथे झाला आहे दोन रन स्कोअरबोर्डवर ऑन साईडला थोडासा बॉल हवेत होता बॉलर बॅक ड्राईव्ह मिडॉनला फिल्डर येतो आहे तोपर्यंत एक रन योगेश पवार इथे कंप्लीट करत असताना डी वाय पाटील या टीमसाठी देखील ते लेदर खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एक मातभर खेळाडू महाराष्ट्राचे रणजीपटू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेन नगर परिषदेच्या माध्यमातून जे स्टेडियम बनवण्यात आलेलं आहे त्या स्टेडियमच्या एका स्टँडला या खेळाडूचं नाव देण्यात आलं आहे असं योगेश पवार मैदानामध्ये खेळत असताना योगेश पेनकरच्या साथीने अभिमानास्पद बाप एका टेनिस बॉल क्रिकेटरसाठी आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची जी अकॅडमी आहे त्याच्यासाठी देखील ते फिल्डिंग कोच म्हणून काम पाहतात डी वाय पाटील मध्ये जी अकॅडमी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर चालवतात मिडल अकॅडमी त्याच्यासाठी ते काम पाहतात यावेळेला हाफ ट्रॅकर पूल केलाय आणि बॉल चाललाय मिडविकेट रेषा आपलीकडे सक्सेसफुल होतोय सहा धावांसाठी षटकार कडक ला सहारन लक्ष्मण भाऊ जगताप यांचा खतरनाक खटरना चांगला फटका बॅकफुटला गेल्यानंतर पूल केला टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून टेलिकास्ट होत्या आणि पहा किती दमदार फटका होता बॅट्समन योगेश पेनकरच्या माध्यमातून मगाशी चंदूजी यांनी सांगितलं की आपण पाहतोय खेळपट्टीवर थोडंसं ग्रास आपल्याला पाहायला मिळतं लेदर क्रिकेट इथे खेळलं जातं आणि यावेळेला पॅडल स्वीप केलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या वरून उडवलाय बॉल सीमारेषा पलीकडे स्वराज षटकार बॅक टू बॅक दोन षटकार आता इथे ठोकलेले आहेत योगेश पेनकरने आणि सेवंटी सेवन्टी प्रेझेंट्स मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅशमध्ये देखील धमाकेदार खेळ या खेळाडूने हॅलो अठ्ठ्याऐंशी रनची खेळी एकाच मॅचमध्ये या खेळाडूने साकारली होती लॉकडाऊन नंतर कुठेतरी कोरोनाचं संकट संपूर्ण विश्वावर होतं आणि क्रिकेट खेळ सुरू झाला बिग बॅश लीगमध्ये आणि तिथे दमदार खेळ केला आणि खूप चांगल्या टचमध्ये फॉर्ममध्ये पाहायला मिळतो खेळाडू बॉल चालला लॉन्ग ऑफ बाउंड्रीलाईनच्या दिशेने तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे केलेला नाहीये एकच रन मिळते एवढ्या चांगल्या स्ट्रोकवर बॅट्समन योगेश पेनकरला या सिंगलनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर सोळा एक विकेट गमवल्यानंतर गोल्डन डगचा शिकार ठरला बॅट्समन एजाज कुरेशी आणि त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होत असताना दोन्ही टीमला पाच पाच रनची पेनल्टी इथे लागलेली आहे त्यामुळे पेनल्टी इक्वल झाली आहे एका टीमच्या खेळाडूने म्हणजे बॅट्समनने बॉल चेक केला मैदानामध्ये त्याच्यासाठी पाच रन आणि दुसऱ्या टीमने फिल्डिंग करणारी टीम त्यांनी मात्र सेफ्टी गार्ड वापरलं ग्राउंडच्या आतमध्ये आणि इथे खूप चांगला ऑफ ड्राईव्ह पदल आले ते खूप चांगलं टायमिंग प्रॉपर बॉल चाललाय साईड स्क्रीनला भेदत चार धाबांसाठी चौकार चौकार मार 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 रे आपले लाडके आमदार लक्ष्मण खूप चांगलं पदल आली त्याने तेवढाच दमदार चौकार फुटवर्क लाजवाब हलक्या हाताने ऑन साईडला फक्त दिशा दिलीये एक रिणी ते मिळते शॉर्ट मिड विकेटला बॉल येतोय या खेळाडूकडे सर्वच कलात्मक स्ट्रोक आहे लेदर क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळतो तो डी वाय पाटील क्रिकेट अकॅडमीसाठी आणि त्याच्यासमोर ज्या वेळेला अशा पद्धतीची खेळपट्टी असते शारजा इंटरनॅशनल स्टेडियमची खेळपट्टी असते त्याच्या माध्यमातून सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आणि ते इथे तो दाखवतोय सेन्सिबल क्रिकेट दोन ओव्हरचा खेळ इथे संपलाय टीम लक्ष्मण भाऊ जगताप स्पोर्ट्स फाउंडेशनची धावसंख्या आहे एकवीस एक विकेट एक गमवल्यानंतर चंदूजी पहिल्या ओव्हरमध्ये दोन रन अजय पाटीलचं खूप चांगलं षटक दुसरं षटक थोडंसं महागडं ठरलं मराठा वॉरियर्स पिंपरीकडून नक्कीच आणि ते करणं गरजेचं देखील होतं कारण पहिल्या षटकात बॅकफुटवर गेली होती ही टीम परंतु योगेश यांना माहिती आहे कधी गिअर चेंज करायचा तोच या ठिकाणी केला गेला आणि दुसऱ्या षटकात जर पाहिलं तर आता बॅटिंग करणारी टीम देखील मॅचमध्ये हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि अनुभव आहे योगेशकडे तो या ठिकाणी पणाला लावलाय परंतु बॉलिंग टीम मध्ये देखील दम आहे को ते पहिल्या ओव्हरमध्ये त्यांना दाखवलं कसं पाहताय चंदूजी या स्पर्धेकडे तुम्ही कारण महाराष्ट्रातल्या अनेक स्पर्धा आपण कव्हर करतो परंतु पुण्यामध्ये आल्यानंतर आज एवढा भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन काय म्हणाल स्पर्धेच्या बाबतीत नक्कीच मैदानात आल्यानंतर मैदान पाहिल्यानंतरच खूप प्रसन्न वाटलं कारण अशा प्रकारची मैदानं आपल्या टेनिस खेळाडूंना खूप कमी वेळा मिळतात आणि त्यातही एवढं भव्य दिव्य आयोजन आणि त्याचमुळे की काय त्याचबरोबरने पारितोषिकांची भरमार मॅन ऑफ द सिरीजला सिंगापूर टूर त्याचबरोबर जर पाहिलं तर स्थानिक खेळाडू आहेत त्यांना देखील काश्मीर टूर हे टेनिस क्रिकेट विश्वात ही गोष्ट पहिल्यांदा होते आपण मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात मोठमोठी पारितोषिकं पाहिली जरूर परंतु सिंगापूर टूर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूला ती मिळणार आहे हा टेनिस बॉल क्रिकेटचा इतिहास या स्पर्धेमध्ये स्वराज चषकात लिहिला जातोय सगळी बरोबर आहे स्वर्ण अक्षरामध्ये हा इतिहास लिहिला जाईल की सिंगापूरला तुम्हाला जायला मिळेल आणि ते देखील दोन व्यक्तींना म्हणजे पहा या स्पर्धेची चर्चा सातत्याने महाराष्ट्र क्रिकेट वर्तुळामध्ये होते पारितोषिक रक्कम देखील तेवढीच आहे आणि यावेळेला हुक केलाय बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉग लेगच्या गॅपमध्ये दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे केला आहे दोन रन यशस्वीरित्या मिळतील काय हा कॉर्डिनेशन होतं दोन्ही फलंदाजाच्या दरम्यान म्हणतात ना आखोई आखो, आखो मे इशारा आणि तसाच इथे इशारा झाला दोन रन इथे कम्प्लीट केल्या गेल्या टीमची धावसंख्या पुढे जाते रन झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर चोवीस अजय पाटीलचं कौतुक व्हायला पाहिजे मागच्या ओव्हरमध्ये त्याने फक्त दोन रनचं षटक टाकलं एजाज कोरेशीला त्याने आउट केलं आणि आता तर मात्र दोन्ही बॅट्समन सेट आहेत योगेश पेनकर खेळतोय आठ बॉलमध्ये सोळा पाच बॉलमध्ये आठ रनवर खेळतोय योगेश पवार एक लेफ्ट हँडेड बॅट्समन योगेश पवार राईट हँडेड बॅट्समन योगेश पेनकर फायटर जेट ओरपीच बॉल होता ड्राईव्ह केलाय शॉर्ट कव्हरला फिल्डर आहे कव्हर पॉइंटच्या दरम्यान तो येतोय तोपर्यंत सिंगल इथे मिळते आणि काय व्ह्यू इथे मिळतो क्रीडांगणामध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने तुम्ही मगाशी उल्लेख केला की आजूबाजूला हिरवळ आहे मैदानाच्या बरोबर बर मध्यभागी ही खेळपट्टी पीच पाहायला मिळते आणि अगदी बनारसी पानाची आठवण झाली बाजूला हिरवळ आणि मध्ये कात टाकावा तशी ही खेळपट्टी हिरवगार वातावरण क्रिकेट खेळासाठी आणि खूप चांगले कलरफुल ड्रेसेस पाहायला मिळतात खेळाडूंचे पिच बॉल ड्राइव केलाय ऑन डीप डीपमध्ये फिल्डर आहे बॉटोमॅनचा सा खूप चांगला बॅकलिफ्टला थोडस खाली ठेवलं योगेश पवारने अगदी नजाकत भरलेले स्ट्रोक क्रिकेटचे कॉपीबुक स्ट्रोक तो इथे दाखवतोय एक रिथे मिळते योगेश पवारला या सिंगलनंतर टीमची धावसंख्या ट्वेंटी सिक्स सव्वीस खुल्या गटासाठी आपण पाहतोय तीन लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक एक लाख पन्नास हजार रुपये द्वितीय पारितोषिक व आकर्षक स्वराज्य चषक बॅट्समन साठी पाच हजार रुपयाचं कुपन उत्कृष्ट गोलंदाजासाठी पाच हजार रुपयाचं कुपन मॅन ऑफ द मॅच साठी प्रत्येकी अडीच हजार रुपयाचं कुपन फुलटो बॉल केलाय गॅप मध्ये बॉल जातोय सीमा रेषा पलीकडे अंपायरचा सिग्नल येतोय हा येतोय षटकार नाद 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 षटकार लई कडक भावा सहारन लक्ष्मण भाऊ जगताप यांचा खतरनाक छटका स्वराज्याच्या शाख भिडतय रबे धडक टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर बत्तीस थर्टी टू यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका इथे पाहायला मिळतो टर्न केला बॉल मनगटाचा किती योग्य वापर इथे दाखवत असताना योगेश पेनकर दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि पेनकर रन कर अगदी धावत असताना रनसाठी दोन रन इथे कम्प्लीट केलेले आहेत टीमची धावसंख्या डबलने जाऊन पोहोचली तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर चंदूजी चौतीस रन खूप चांगलं समजदारीचं क्रिकेट मैदानामध्ये योगेश पेनकर फायटर जेट करतोय आणि आत्तापर्यंत चंदूजी पंचवीस रनची खेळी त्याने साकारली आहे नक्कीच कारण सुरुवातीला जी विकेट आली एजाज ज्यांची लवकर विकेट गेली तद्नंतर डावाला सावरण्याचं काम मात्र त्यांच्याकडून जा केलं जात आहे म्हणूनच योगेश यांना मोठ्या मॅचचे मोठे प्लेअर म्हणून ओळखलं जातं या वर्षीचा हंगाम मात्र त्याने गाजवला हो आहे या वर्षीच्या हंगामात खूप चांगल्या फॉर्मात आहेत आणि इनिंग बिल्डअप कशी करायची त्यांना बरोबर माहिती आहे त्या पद्धतीने आपण त्याला पाहिलं काही ड्राईव्ह खूप पा, चांगले पाहायला मिळाले कधी आक्रमक व्हायचं कधी संयम दाखवायचा हे त्यांच्या खेळीमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं आणि आता ही जोडी जमली आहे तर येणाऱ्या काही षटकांमध्ये आता विध्वंस पाहायला मिळू शकतो कारण या टीमची स्ट्रेंथ ती आहे तर पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये या दोन्ही खेळाडूंकडून कशा प्रकारची कामगिरी केली जाते आज अतिशय क्रिकेटमय वातावरण पहिल्यांदाच एखाद्या दे स्प स्पर्धेमध्ये अगदी मुख्य मंचावर छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा कुणालजी हे देखील या स्पर्धेचं एक आकर्षण असणार आहे कारण शिवजयंतीच्या माध्य माध्यमातून ही क्रीडा स्पर्धेला सुरुवात देखील झाली आणि आज देखील जर पाहिलं तर खूप चांगलं आयोजन आणि भारतभरातून खेळाडू दाखल होतील या क्रीडानगरीमध्ये बॅटची कडा घेतली शॉर्ट फाईन लेगच्या दरम्यान बॉल जातोय तोपर्यंत एक रन इथे मिळते महिलांचा सन्मान केला गेला या स्पर्धेच्या माध्यमातून काल चंदूजी ज्या पद्धतीने स्वराज चषक आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहत होतो छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आपल्याला पाहायला मिळतोय शिवजयंती अतिशय जल्लोषात या क्रीडांगणावर काल साजरी केली गेली आणि ना स्टँडला देखील नावं आपल्याला पाहायला मिळतात छत्रपती संभाजी महाराज प्रेक्षक कक्षा आहे राजमाता जिजाऊ अतिथी कक्ष आहे शिवनेरी कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय अशा अनेक कक्ष या क्रीडांगणावर आहेत यावेळेला फटका हवेत आणि स्क्वेअर लेग इमारेश आपल्याकडे इकडे आउट ऑफ द पार्क यूज हिट सिक्स बाजार छटका उठवला बाधार सहारन लक्ष्मण भाऊ जगताप यांचा खतरनाक छटका इन द स्लॉट आउट ऑफ द काय फटका होता माननीय श्री अभिषेक गोविंद साहेब आणि आदरणीय तुषार रघुनाथ हिंगेसाहेब यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारली गेली चंदूजी आणि स्वराज्य चषकाचं आयोजन आपण पाहतोय या वेंसरकर क्रिकेट अकॅडमीमध्ये मध्ये केलं गेलंय खूप मोठा सोहळा आपल्या समोर इथे रंगतोय एक्केचाळीस रन योगेश पेनकर बारा बॉलमध्ये एकतीस रनची खेळी आत्तापर्यंत साकारलेली आहे वाईट बॉल इथे घोषित केलाय पंचांनी रन झालेत बेचाळीस फोर्टी टू यावेळेला फुलटोस बॉल मेजवानीचं स्वरूप आणि दोन्ही हाताने इथे स्वीकारली आहे फायटर जेट योगेश पेनकर आता मात्र हवाई हल्ले चढवतोय उठवला बाजार लई कडक भावा सहा लक्ष्मण भाऊ जगताप यांचा खतरनाक छटका स्वराज्याच्या शाखा भिडताय खुल्या गटातला आजच्या दिवसातला पहिला सामना इथे रंगतो आहे आणि योगेश पेनकर फायटर जेट या खेळाडूला हे नाव किती साजेसं सा आहे ते इथे दाखवत असताना सेवन्टी सेवन्टी स्पोर्ट्सचा तो ब्रँड अँबॅसेडर आहे आणि अगदी त्याच बॅटने तडाके बंद बॅटिंग त्याच्या माध्यमातून सुरू आहे अठ्ठेचाळीस रन एक विकेट गमवल्यानंतर मैदानामध्ये धावसंख्या आपण पाहतोय सदोतीस रन आत्तापर्यंत त्याच्या ते बॅटमधून तेरा बॉल फेस केलेत महाडवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आल्यानंतर या क्रीडांगणामध्ये आल्यानंतर अगदी डोळे दिपून दाखवणारं हे प्रदर्शन त्याच्या माध्यमातून केलं जात आहे चांगली बॅटिंग ओव्हरऑल जर आपण विचार केला तर जे पहिलं षटक होतं त्या पहिल्याच ओव्हरमध्ये बॉलरने इम्प्रेस केलं दीपक पाटील होतं ना पहिला ओव्हर अजय पाटीलने परंतु त्यानंतर जर आपण विचार केला तर रनचा पाऊस पडतोय अंपरचा सिग्नल येतोय व्हाइट बॉल एक्स्ट्रा आणि ते मिळेल अक्षय निर्मळ आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्ट्राईकिंग एंडला आहेत अजय आवळे सर बॅकफुटला जाऊन कट केलाय पॉईंटच्या डोक्यावरून के बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइनच्या बाहेर चार धावांसाठी चौकार चौकार मार 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 आपले लक्ष्मण भाऊंकडून बनॉट बॅटिंग अप्पर कट लेट कट स्क्वेअर लेगला मिड विकेटला पूल हुक हे सर्व स्ट्रोक आतापर्यंत दाखवलेत ऑन साइडला स्लॉग हिटिंग करण्याचा प्रयत्न होता स्लॉग स्वीप प्रयत्न इथे फसलाय बीट होतोय बॅट्समन एक्केचाळीस रनची धुवादार खेळी फायटर जेट योगेश पेनकरच्या माध्यमातून आता तर तो एड स्ट्राईक करतोय हमले चढवले त्याने विरोधी बॉलर्सवर त्रेपन्न रन कम्प्लीट झालेले आहेत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन या टीमची धावसंख्या डेड बॉलचा इशारा ते अंपायर घोषित करत आहेत पंधरा बॉलमध्ये एक्केचाळीस रन सात बॉलमध्ये दहा रन योगेश पवारच्या आहेत पार्टनरशिप झाली आहे बावीस बॉल मध्ये त्रेपन्न रनची योगेश पेनकर फुल टोस आणि पहा बॅटच्या टो एंडला बॉल लागलाय मिडविकेटमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय दोन रन घेण्याची संधी पुन्हा एकदा आहे योगेश पेनकर कडे आणि दोन रन ते मिळतील स्वतःवर नक्की निराश असेल कारण हे मेजवानीचं स्वरूप होतं आणि अशा पद्धतीने चार ओव्हरचा खेळ इथे संपलाय चंदूजी आणि चार ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर रन आहेत पंचावन्न चार ओव्हरचा खेळ इथे संपलाय चार ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड रन आहेत पंचावन्न एकच विकेट गमावलेली आहे आणि काय पार्टनरशिप इथे बिल्ड झाली आहे दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जाते जलपान इथे करत आहेत सर्वच खेळाडू आणि चार ओव्हरच्या समाप्तीनंतर पंचावन्न रन मध्ये योगेश पेनकर फायटर जेटची धावसंख्या आहे त्रेचाळीस पेशाने हा खेळाडू इंजिनियर आहे परंतु क्रिकेटवर तेवढंच नितांत त्याचं प्रेम क्रिकेट सातत्याने तो खेळत आला मोठमोठ्या स्पर्धा महाड परिसरामध्ये श्रीवर्धन तालुक्यामध्ये त्या परिसरामध्ये त्याने गाजवल्या रायगडामधल्या गाजवल्या आणि त्यानंतर प्रतीक इलेवन पुणे टीमच्या दरम्यान ज्यावेळेला तो दाखल झाला त्यानंतर आपण पाहतोय अनेक स्पर्धा त्यांनी जिंकल्या टेन पी एलचं विजेतेपद पटकावलं पत, चर्चेमध्ये नेहमीचा खेळाडू राहिला आनंदवाडीची स्पर्धा देवगडची स्पर्धा त्याने गाजवली स्वप्नातली पहिली मालिक मालिकेवराची बाईक त्याने जिंकली स्कोरबोर्ड चार ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एक विकेट गमावल्यानंतर पंचावन्न रन झालेले आहेत आणि योगेश पेनकर या मॅच मध्ये खेळतोय वैयक्तिक त्रेचाळीस रनवर नॉट आउट दोन ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे मराठा वॉरियर्स पिंपरी संघाच्या विरुद्ध आमदार लक्ष्मण भाऊ जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन अशी लढत आहे टॉस इथे जिंकला होता मराठा वॉरियर्स पिंपरी या संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय परंतु पहिल्या ओव्हरमध्ये आश्चर्याचा धक्का दिला अजय पाटीलने भन्नाट बॉलिंग केली फक्त दोन रन खर्च केले एक विकेट घेतली एजाज कुरेशीला त्याने शून्यावर बाद केलं उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ज्यांनी आपले टी व्ही सेट्स आत्ता नुकतेच उघडलेले असतील आपले स्मार्टफोन आपला लॅपटॉप नुकताच उघडलेला असेल त्यांच्या माहितीसाठी तुम्ही पाहताय आदरणीय अभिषेक गोविंद बारणे जे विद्यमान नगरसेवक आहेत तुषार रघुनाथ हिंगे जे विद्यमान नगरसेवक आहेत यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा स्वराज्य चषक दोन हजार एकवीस तीन लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दीड लाख रुपयाचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे आणि सिंगापूर टूर मिळेल मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू या स्पर्धेमध्ये राहील दोन व्यक्तींसाठी सिंगापूर टूर म्हणजे आपल्या कुटुंबासह तुम्हाला जाण्याची संधी मिळू शकते सिंगापूरला बॉलर तयार ओव्हर नंबर चार संपल्यानंतर पाचव्या ओव्हरचा खेळ सुरू पुल फटका फसलाय स्वतः बॉलर येतोय खाली आणि फलंदाज योगेश पवार आऊट होईल पंचावन्न रनवर दुसरा धक्का दोन विकेट इथे गमावलेले आहेत तर योगेश पवार इथे आउट होतोय मोठी विकेट इथे मिळाली आहे बॅकफुटला जाऊन पोल करण्याचा प्रयत्न होता योगेशचा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून हाफ ट्रॅकर बॉल मिस टाईम होतोय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॉलवर नजर नव्हती आणि आता आपण पाहतोय फलंदाज बाद होऊन पॅवलेनच्या दिशेने दुसरा धक्का इथे बसतोय टीम विकेट विक लक्ष्मण भाऊ जगताप यांच्याकडून पंचावन्न रन स्कोर बोर्ड वर दोन विकेट गमवल्यानंतर डोळे दिपून टाकणारा हा सोहळा अभिषेकजी बारणेसाहेब आणि तुषारजी साहेब यांच्या स्वप्नातली ही स्पर्धा आपल्या समोर ओरपिच बॉल हवेत खेळलाय परंतु टायमिंग किती प्रॉपर झालाय बॉल सीमा पलीकडे कवर्स आणि एक स्वीपर कव्हर मधून जातोय सहा धावांसाठी स्वराज्य षटकार नागवला बाधार सहारन लक्ष्मण भाऊ जगताप यांचा खतरनाक षटकार स्वराज्याच्या फोर्टी नाईन नॉट आउट अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे योगेश पेनकर फायटर जेटने तर एअर स्ट्राईक केली आहे पूर्णपणे विरोधी काय बॅटिंग केली आहे अगदी त्याच्या फायटर जेट मधून मी तर म्हणेन आगीचे गोळे आणि बुलेट्स निघत आहेत त्या बाउंड्री लाईनच्या बाहेर जातात ऑन साइडला हलक्या हाताने ढकलला आणि स्वराज्य चषकामधलं अर्धशतक आजच्या दिवसामधलं योगेश पेनकर फायटर जेटच्या बॅटमधून इथे पूर्ण झाले टीमचा कॅप्टन कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट वेल प्लेट योगेश पेनकर सर्वच म्हणत असतील योगेश पेनकर तू मात्र रन कर आणि त्याने करून दाखवल्यात या मॅच मध्ये रन अठरा बॉल मध्ये अर्धशतक पूर्ण झाले चंदूजी वाहन क्रमांक चौदा एकोणपन्नास कृपया गाडी आहे तर कृपया ती बाजूला घ्यायची वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय लगेच बाजूला घ्यायचे अर्धशतक इथे पूर्ण झालंय शॉट शॉर्ट बॉल हुक केलाय बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सहा धावांसाठी बाजार लई कडक भावा सहा रंग लक्ष्मण भाऊ यांचा जगता शुभम मोरे मॅन फ्रॉम अहमदनगर मैदानामध्ये आल्या आल्या त्याच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार हुक केला सहा धाबांसाठी सिक्स्टी एट रन ओर पिच बॉल उडवलाय बॉल समोरच्या दिशेने बॉल वन बाउंस लाईनच्या बाहेर जाईल चार धाबांसाठी चौकार चौकार मार, मार मार भावा तूच रे लय लाडके लक्ष्मण भाऊंकडून चांगला चौकार इथे समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन डी ग्राउंड चार इथे मिळतात यावेळेला फटका हवेत खेळला स्क्वेअर लेगला फिल्डर आहे जज करतोय जजमेंट खूप चांगला आणि तेवढाच दमदार झेल दीपक ने पकडला फलंदाज शुभम मोरे आउट होईल बहात्तर रन वर तिसरा धक्का बसतोय टीम लक्ष्मण भाऊ जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन दमदार आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्याकडून टीम ला शुभेच्छाय काय संगीत संयोजन हो आहे चौकारासाठी सा एक वेगळं गाणं वाचतं षटकारासाठी वेगळं गाणं वाचतं विकेटसाठी वेगळं गाणं वाचतं याच्यामुळे काय होतं की ज्यावेळेला युट्यूबवर तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट करता त्यावेळेला कॉपीराईटचे इश्यू येत है नाहीत म्यूट केला जात नाही आवाज कॉमेंटेटरचा आणि त्यामुळे सलग कॉमेंट्री सलग समालोचन प्रेक्षकांच्या कानापर्यंत पोहोचतं आणि त्याचमुळे या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य चंदूजी जे आपल्याला पाहायला मिळतं पॅनल्टीवर आपण चर्चा करूया चंदूजी मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही सेफ्टी गार्ड वापरला त्याच्यासाठी पाच रन बॉल चेक केला त्याच्यासाठी पाच रन म्हणजे पहा किती शिस्त बद्ध आणि काटेकोर नियम या स्पर्धेमध्ये आहेत नक्कीच आणि काळाची गरज देखील आहे आपण म्हणतो टेनिस बॉल क्रिकेटला चांगले दिवस आले टेनिस बॉल क्रिकेट एका वेगळ्या दिशेने चाललाय तर शिस्त हाई पार्टी या ठिकाणी येणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आयोजकांनी टाकलेलं पाऊल खूप महत्वाचं आणि मोलाचं आहे खरोखर ज्या पद्धतीने हे पावले टाकलेली आहेत आपल्या सर्वच आयोजकांनी त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे अभिषेक जी बारणेसाहेब जे विद्यमान नगरसेवक आहेत तुषारजी साहेब हे देखील विद्यमान नगरसेवक आहेत माजी उपमहापौर राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर क्रीडा समितीचे सभापती देखील ते होते त्यामुळे त्यांना माहिती आहे कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे स्पर्धांचा यावेळा स्वीप केलाय आहे फटका चांगला आहे पहा फ्लॅट बॅटेड षटकार बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे सहा धावांसाठी षटकार उठवला बाजार सहारन लक्ष्मण भाऊ जट्ट यांचा खतरनाक षटकार छटका नितीन माटुंगेच्या बॅटमधून हा षटकार येतोय पहिलाच बॉल आणि स्वीप केलाय त्यांनी योगेश पेनकरनी मारलाय माफ करा नितीन नॉन स्ट्राईकिंग इंडला आहे योगेश पेनकरच्या बॅटमधून येतोय हा फटका म्हणजे हा दोन इंचा बॉल अगदी दहा इंचाच्या फुटबॉलसारखा दिसू लागला या बॅट्समनला आणखीन एक चौकार येतोय टीमची धावसंख्या ब्याऐंशी वीस बॉलमध्ये साठ रनची खेळी तीनशेचा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही आहे फायटर जेट योगेश पेनकर बिग बॅश लीगमध्ये अठ्ठ्याऐंशी रनची खेळी आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर एक मोठी धावसंख्या त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते साठ वीस बॉल खेळत असताना रन झालेत ब्याऐंशी एटी टू कती कमी केली कट केल्या पॉईंटला बॉल हवेत होता बॉल टर्न होतोय गलीमध्ये तोपर्यंत एक रण ते मिळते या सिंगल नंतर त्र्याऐंशी रन झालेत स्कोर बोर्डवर शेवटचं षटक प्रगतीपथावर सहा सहा षटकांचे सामने आहेत आरसीसी नाशिक आणि यानंतर विक्रोलियन्स विक्रोळी या दोन टीमच्या दरम्यान मॅच होईल दोन्ही टीमने रिपोर्ट करायचा आहे आयोजकांशी संपर्क तुम्हाला साधायचा आहे शक्यतो आपण पाहतोय मिड इनिंगमध्ये टॉस होतो आणि यावेळेला एक मोठा फटका नितीन माटुंगेच्या बॅटमधून आलाय कोल्हापुरी तडका इथे देत असताना पहिल्याच बॉलवर त्याच्या बॅट मधून षटकार टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली एकोणनव्वद उठवला भावा सहारन लक्ष्मण भाऊ जट्ट यांचा खतरनाक षटकार खटरना एकोणनव्वद रन उच्चांक आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेमधला हुक करण्याचा प्रयत्न बॉल मागे जातोय स्टॉप रिजिन मध्ये बॉल थांबणार नाही कारण आऊटफिल्ड भरपूर भन्नाट फास्ट आहे या क्रीडांगणाची बॉल सीमारेषा पलीकडे चार धावांसाठी चौकार भावा तूच रे लय 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 कळत आपले लाडके आमदार लक्ष्मण भाऊन करून पठ्या तुला लय 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 शुभेच्छा त्र्याण्णव रन स्कोर बोर्डवर आहे तीन विकेट गमावल्यानंतर पहा शतकाच्या दिशेने वाटचाल करतोय संघ एकसष्ट रनची खेळी योगेश पेनकरची यावेळेला खोदून काढलाय बॉल ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे आणि या चौकाराने सहा ओव्हरचं सत्त्याण्णव अठ्याण्णव रनचं लक्ष आहे मराठा बॉलर आपले लाडके आमदार लक्ष्मण भाऊंकडून पठ्याय शुभेच्छा अठ्ठ्याण्णव रनचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे चंदूजी आणि अगदी डगआउटमध्ये टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होईल फायटर जेट योगेश पेनकरचं दोनशे नव्वदचा त्याचा स्ट्राईक रेट दमदार बॅटिंग त्याने केली एकवीस बॉलमध्ये एकसष्ट रनची खेळी केली एजाज कुरेशीने आज थोडस निराशच केलं प्रेक्षकांना जे त्याचे फॅन्स इथे उपस्थित असतील अजय पाटीलने त्याची विकेट घेतली पहिल्याच बॉलवर मॅचच्या योगेश पवारने सेन्सिबल क्रिकेट इथे दाखवलं आठ बॉलमध्ये दहा रन केले मोतीचंद यांच्या खात्यामध्ये त्यांची विकेट शुभम मोरेने देखील आल्या आल्या षटकार चौकाराने आपलं खातं उघडलं तीन बॉलमध्ये दहा रन केले मोतीचंदला हे दुसरं यश मिळालं आणि नितीन माटुंगेने देखील तीन बॉलमध्ये चौदा रनची खेळी करत सत्त्याण्णव रन स्कोअर लावलेले आहेत ला अठ्ठ्याण्णव रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे मराठा वॉरियर्सला अजयने पहिलं षटक टाकलं होतं खूप भन्नाट बॉलिंग केली आणि त्याने दोन ओव्हरच्या स्पेलमध्ये पंधरा रन खर्च करत असताना एक विकेट घेतली साडेसातचा त्याचा इकॉनॉमी प्रमोद देसाईने एक षटक टाकलं एकोणीस रन भरपूर महागडा ठरला त्यानंतर अथर्व भरपूर महागडा ठरला त्याने एकवीस रन खर्च केले मोतीचंदच्या खात्यामध्ये दोन विकेट्स आहेत परंतु त्याने देखील सतरा रन खर्च केले आणि सतीश यांच्या माध्यमातून देखील पंचवीस रन खर्च करण्यात आले सत्त्याण्णव रन झालेत अठ्ठ्याण्णव रनच्या लक्ष्याचा पाठला करायचा आहे आरसीसी नाशिक आणि विक्रोलियन्स विक्रोळी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आहे तर लक्ष आहे अठ्ठ्याण्णव रनचं आणि अठ्ठ्याण्णव रनच्या लक्ष्याचा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये कशा पद्धतीने होईल हे ऐकण्यासाठी मॅन फ्रॉम भटवाडी घाटकोपर महाराष्ट्राचे एक नामांकित समालोचक आमचे परममित्र चंद्रकांत शेटे म्हणजे चंदूजी यांच्याकडे आपण जाऊया इट्स ओवर टू चंदूजी धन्यवाद सुस्वागतम 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 लोकप्रिय आमदार मान्य श्री लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आज आपण या ठिकाणी पाहत आहोत वेरॉक वेन्सरकर क्रिकेट अकॅडमी थेरगाव पिंपरी चिंचवड पुण्यामधील ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहत आहोत या क्रीडा स्पर्धेचं आयोजन जर पाहिलं तर श्री तुषारजी रघुनाथ घिंगे माजी उपमहापौर नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्याचबरोबर अभिषेकजी गोविंद बारणे नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या आयोजनामध्ये ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय या परिसराचे लोकप्रिय आमदार कारण वयाच्या चोवीसाव्या वर्षी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून ते दाखल झाले तदनंतर चार वेळा नगरसेवक एकदा विधान परिषद आमदार आणि तीन वेळा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये देखील पोचलेले आहेत आणि असं हे व्यक्तिमत्व आदरणीय लक्ष्मीभाऊ जगताप यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून असणारा हा क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय महा महाराष्ट्राचं मी तर म्हणेन महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटला एक आगळं वेगळं आयोजन देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून केला जातो आहे आणि संपूर्ण भारतभरातून काल जर पाहिलं तर गोव्याची टीम खूप चांगला खेळ या ठिकाणी केला आणि फायनलमध्ये पोहोचली आहे स्थानिक गट आणि त्याचबरोबर एक खुला गट अशा दोन गटात देखील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते तर विविध ब पारितोषिके देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत प्रमुख आकर्षण म्हणजे सिंगापूर टूर कारण आतापर्यंत टेनिस क्रिकेट विश्वात अशी गोष्ट झाली नव्हती मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात दिलं पारितोषिक पारितोषिके दोन व्यक्तींसाठी सिंगापूर टूर असणार आहे आणि ह्या हीच चर्चा कुणाल जी सुरू आहे की सिंगापूरला कोणता खेळाडू जाणार आणि काश्मीरला देखील कोणता खेळाडू जाणार एक आणि आगळं वेगळं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते आणि तर एक सुरुवात आहे मी म्हणेल यानंतर आता सिंगापूर झाली आहे पुढल्या वेळेला आणखी काही पारितोषिक का असेल इतर आयोजक देखील यातून बोध घेतील आणि मॅन ऑफ द सिरीज म्हणून असेही पारितोषिकं दिली जाऊ शकतात त्यासाठीचा सा एक नवीन पायंडा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वराज चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळेल अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला चंदूजा आणि आणखीन महत्त्वाची गोष्ट मला याच्यामध्ये सांगायची आहे की ज्या पद्धतीने शारजा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये मॅचेस होतात हनन प्रीमियर लीग कतारमध्ये एक मोठी स्पर्धा होते तर त्या स्पर्धेला आपले जे हे खेळाडू आहे आखाती देशांच्या वारी करतात परदेशामध्ये जाऊन आलेले आहेत त्यामुळे जवळपास बहुतांश क्रिकेटर्सकडे पासपोर्ट अवेलेबल आहे आणि ही कल्पकता पहा ज्या पद्धतीने यांना सुचलं आहे आयोजकांना सुचलं आहे की यावर्षी आपण खेळाडूंसाठी सिंगापूर टूर ठेवावा आणि याच्यातून तुम्हाला कल्पकता लक्षात येते आयोजकांची की आज प्रत्येकाकडे जवळपास बहुतांश क्रिकेट क्रिकेटर्सकडे पासपोर्ट आहे आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये जो मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू राहील तो सर्वात भाग्यवान खेळाडू असेल सर्वात भाग्यवान खेळाडू असेल आता मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळते एका बाजूला जर पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय मराठा वॉरियर दुसऱ्या बाजूला लक्ष्मीबाई जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्यातील मॅच अजय पाटील आणि अथर्व ही जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते तर गोलंदाजीसाठी अठ्ठ्याण्णव धावांचा पाठलाग करायचा आहे क्रिकेटच्या खेळात अशक्य असं काहीच नसतं मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्या आपण पार होताना पाहिलेल्या आहेत तर पाहूया आज काय होणार पहिल्या ओवरमध्ये केवळ कमी धावांमध्ये थांबवलं होतं अजय यांनी परंतु तदनंतर स्कोअर आला गोलंदाजीसाठी दाखवलं होताना पहिला मिळतील मॅन फ्रॉम उल्हासनगर ढाणे स्विंगचा सुलतान सुलतान खान यांना बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येत आहे तर बॅटिंगसाठी स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतील अथर्व डावाला सुरुवात पहिला बॉल सुलतानचा टपा पडल्यानंतर शरीराच्या दिशेने येणारा होता थांबवलं स्वतःला वाचवलं निर्धाव चेंडूने याही डा डावाला सुरुवात होताना पाहायला मिळते कारण गती गोलंदाज म्हणून ओळखले जातात बॉलला स्विंग करतात खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला बॉल वळवतात देखील ही त्या ते त्यांच्याकडे कौशल्य आहे सुलतान यांच्याकडे म्हणूनच की काय यावेळेला थोडासा उसळी या ठिकाणी पाहायला मिळाली बॅकफुटला गेले आणि कव्हरच्या दिशेने या बॉलला पाठवलं ढकललं आणि एका रनने मात्र या धावफलकाला सुरुवात होताना पाहायला मिळते अठ्ठ्याण्णव धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे संपूर्ण महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाचं लक्ष आज या स्वराज चषकावर लागलं असणार आहे कारण संपूर्ण भारतभरातून यावेळेला शॉर्ट ऑफ लेंथ बॉलला टाकलं बॉलला उसळी दिली बॉलला कट केलं आणि कीपरच्या दिशेने पाठवलं सुलतानच्या गोलंदाजीचं हेच वैविध्यता आहे पहा बॉलिंग ॲक्शन खूप चांगली आहे बॉलला रिलीज करतात आणि कधी आतमध्ये आणतात तर कधी बॉलला बाहेर देखील घेऊन जातात आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे यावेळेला आणखी यावेळेला शॉर्ट पेज बॉल परंतु तिकडनं पुन्हा एकदा उसळी दिली आणि पंचांचा इशारा येतोय बाउंस कारण या ठिकाणी पाहू शकता मागील बॉलपेक्षा बॉलला जास्त बाउंस केलं अक्षरशः फलंदाजाची टेस्ट घेतली या ठिकाणी पहा जणू काही टेस्ट मॅच आपण पाहतोय की काय असाच या ठिकाणी आभास झाला ज्या वेळेला सुलतान गोलंदाजी करतायत वा यावेळेला बॅटच्या रडारमध्ये बॉल बॉल थोडा पुढे केला चुकी झाली आणि ही चुकी जाते मैदानाच्या बाहेर सीमा रेषा पार सौ, 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 मार मार, मार। भावात रे तर जावेत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा ज्या ठिकाणी या सुलतानच्या या, या बॉलवर तर रन आले अजय पाटील ज्यांनी गोलंदाजीत चमक दाखवली तेच बॅटिंगमध्ये दे देखील दाखवत आहेत हो हो यावेळेला ओसळी घेणारा बॉल सुलतान यांच्याकडून पाहायला मिळाला होता मागील बॉलवर रन आल्या त्या बॉलचं उत्तर जाला? या ठिकाणी देण्याचा प्रयत्न सुलतान यांच्याकडून झाला आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पहिलं षटक पहिलं षटक संपत आहे सुलतानच्या गोलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला पहा सुलतान ज्या पद्धतीने नवीन बॉल हाताळणं सोपं नसतं बॉलला मात्र शरीराच्या दिशेने आणलं चेहऱ्याच्या दिशेने बॉल मात्र आदळला जातोय एक रन मात्र त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न झाला स्कोअर जर पाहिला तर या ठिकाणी आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर धावसंख्या झाली सहा दुसऱ्या बाजूला ज्यावेळेला पहिल्या षटकात दोनच धावा दिल्या होत्या ज्यावेळेला मराठा वॉरियर गोलंदाजी करत होते अजयने गोलंदाजी केली होती आणि त्या षटकात मात्र केवळ दोन धावा आल्या होत्या या ठिकाणी मात्र सहा आलेल्या आहेत परंतु लक्ष आता मोठं आहे सहा सहा ओवरच्या मॅच काही मॅचेस आठ आठ ओव्हरच्या देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या टेनिस क्रिकेट डॉट इनची टीम या ठिकाणी जिल्हास्तरीय मॅचेस या पाहिल्या आपण आणि त्याचमुळे की काय ही स्पर्धा एक वेगळी स्पर्धा म्हणून ओळखली जाते प्रेक्षकांची देखील या ठिकाणी आज गर्दी होताना पाहायला मिळेल कारण या स्पर्धेला आपल्या याची देही याची डोळा पाहायचा आहे आणि त्यासाठी झालेली ही गर्दी गोलंदाजीसाठी फिरोज वेगवान गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत तर दोन्ही टीमला पेनल्टी दिली गेली होती त्यामुळे रन कमी किंवा जास्त होणार आहेत परंतु या ठिकाणी कडक शिस्त या स्पर्धेची ओळख आहे यावेळेला पुन्हा एक एकदा स्वैर चेंडू पाहायला मिळतोय फिरोज वेगवान गोलंदाज म्हणून गेल्या काही दिवसात गोरेगाव मुंबईच्या या गोलंदाजाने प्रभावित आहे फिरोज गोरेगावमधून चालू झालेला प्रवास मात्र या गोलंदाजाचा अगदी दुबई शारजापर्यंत पोहोचला आणि आज पिंपरी मध्ये दाखल होत आहेत स्वराज चषकामध्ये आपल्या वेगाची प्रचिती देण्यासाठी अजय यांच्या विरुद्ध यावेळेला वेगात बॉल टाकला परंतु त्याला ऑन साईडच्या दिशेने खेळलं एक रन मात्र त्या ठिकाणी मिळेल आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जाताना पाहिला मिळेल कुणालजी टेनिस बॉल आता मात्र बदललंय यूट्यूब नावाची क्रांती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये झाली आणि तदनंतर जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळी झळाळी प्राप्त झाली आहे उत्कृष्ट अशी आयोजन पाहायला मिळतात आणि उत्तमोत्तम आपल्याला पाहायला मिळतात आज स्वराज चषक या वेळेला बिगीट बॅटच्या रडारमध्ये बॉल त्याला खेळला जात आहे ऑन साइडला सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार लक्ष्मण भाऊ जगताप यांचा खटल नाव छट्टिडत अथर्व अथर्व अथर्वच्या बॅट मधून या ठिकाणी मोठा स्ट्रोक घेतोय वेळेला बॉल मात्र अधिक वेगात पाहायला मिळाला अधिक त्वेषाने म्हणजे मोठा स्ट्रोक खेळा आणि परंतु शरीराचा वेध घेतला जातोय अक्षय निर्मळ सर ठरवतायत लेग बाईच्या स्वरूपातील हे रण आहे आणि स्कोअर जर पाहिला तर झाला आता मात्र सोळा बिनबाद सोळा धावात मराठा वॉरियर्स टीमचं कौतुक करावं लागेल बलाढ्य टीमची मात्र ती फाईट करत आहेत परंतु उतरणं फाईट करणं हे देखील खूप महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये आणि त्यांनी ते पहिल्या डावातील पहिल्या ओव्हरमध्ये दाखवून देखील दिलं परंतु आता बॅटिंग करताना पाहूयात अजय पाटील आणि अथर्व यावेळेला पुढे सरसावले या बॉलला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर बॉलने घेतलं वळण एकाच धावेवर मात्र समाधान मानावं लागेल परंतु प्रयत्न करणं गरजेचं कर आहे रिझल्टचा विचार करू नका तुम्ही प्रयत्न करत राहा करत राहा आणि करत राहा ते प्रयत्न तुम्हाला करावे लागतील आज स्वराज चषक आपण पाहतोय या परिसराचे लोकप्रिय कार्यसम्राट आणि तर मी म्हणेल लक्ष्मणभाऊ जगताप लोकप्रिय आमदार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून असणारी राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत याही वेळेला वेगात बॉल आणि या वेगाला पाठवलं पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार षटकार उठवला बाजार नाही कडक भावा सहारन लक्ष्मण भाऊ जगताप यांचा खतरनाक षटकार आपली छाप सोडायची ही स्पर्धा खेळण्यासाठी मराठा वॉरियर्स आली आहे ना तर आपली छाप सोडायची अजय पाटीलने ठरवलं होतं गोलंदाजी मध्ये आणि आता फलंदाजीने मध्ये अथर्वने देखील तेच ठरवलंय यावेळेला मात्र पुन्हा एकदा वेगात बॉल जरूर येताना पाहायला मिळतोय सगळ्या नेटाने सामना करत आहेत हा संघ मी या ठिकाणी म्हणेल दुसरं षटक संपत आहे आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती बिन बा तेवीस कुणालजी पहा ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे अठ्ठ्याण्णव रनच्या लक्ष्याचा पाठला करायचा होता चंदुजानी जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात तर नक्की मिळाली आहे अथर अथर्वने आता मात्र आहे की आम्ही देखील प्रयत्न करू प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं प्रयत्न करावे लागतील चोवीस बॉलमध्ये पंच्याहत्तर रन करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी आणि मराठा वॉरियर्स नावामध्ये वॉरियर्स आहेत ते लढतायत हे महत्त्वाचं आहे बात मराठा वॉरियर्स आणि कालच जर पाहिले तर जगातील सर्वात आ, मोठा योद्धा आपण म्हणूयात आपले छत्रपती शिवराय यांची जयंती काल पार पडली गेली आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मंचकावर आपण पाहू शकता अश्वारूढ पुतळाच डायरेक्ट या ठिकाणी आणला गेलेला आहे तेवीस धावा धावफलकावर झालेल्या आहेत मराठा टीम टीमबद्दल आयोजक आम्हाला कळवत आहेत की ही एकमेव अशी टीम आ, आहे ज्यांनी आम्हाला कळवलं होतं की आम्हाला पुणे हाफमध्ये एंट्री देऊ नका आम्हाला खुल्या गटात एंट्री पाहिजे आणि पहा यासाठी त्यांनी एंट्री घेतली होती म्हणजे स्वतःचा दमखम दाखवायचं आहे तर खुल्या गटात दाखवायचं आहे आम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे आम्ही आमची मजल कुठपर्यंत जाऊ शकते आणि आम्हाला लढत द्यायची आहे यासाठी आम्ही खुल्या गटात खेळतोय कौतुक करावं लागेल मराठा वॉरियर्सचं अजय पाटील स्ट्राईक वर दोन ओव्हरमध्ये तेवीस तर गोलंदाजीसाठी अहमदनगर एक्सप्रेस दाखल होतील अभिजित दुदे पहिला बॉल अभिजित दुधे यांचा तुमच्या बाहेर पंचांचा निर्वाळा येतो हा आहे व्हाईट बॉल स्वरीर चेंडूने मात्र या ओव्हरला सुरुवात होताना पाहिला मिळते टेनिस बॉलचा क्रिकेटचा खेळ आपल्याला खूप आनंद देतो सातत्याने मैदानात खेळून ठेवतो आपल्या सर्वांचे लाडके खेळाडू मैदानात असतात आणि त्याचमुळे की काय हे टेनिस बॉलचं क्रिकेट आपल्याला खूप आवडतं आपला कामातून वेळ काढत असताना आपण या टेनिस बॉल क्रिकेटला खूप सारा वेळ देतो आपल्या लाडक्या खेळासाठी पुढे सरसाव स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता अभिजित दुधे येत आहेत आणि विकेट मात्र त्या ठिकाणी मिळताना त्यांना पाहायला मिळेल धक्का बसतो या ठिकाणी पहिला मराठा ऑरियर्सला विकेट रे दमदार आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्याकडून शुभेच्छा आपल्या कार्याच्या जोरावर दमदार कामगिरीच्या जोरावर प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारे लक्ष्मण भाऊ जगताप मग चार वेळा नगरसेवक म्हणून आणि चार वेळा आमदार म्हणून देखील त्यांची कामगिरी नेहमीच दमदार राहिली आहे आणि आज त्यांच्याच वाढदिवसाचं औचित्य साधून असणारी ही क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय अतिशय सुंदर क्रीडांगण बैराव कॅन्सरकर अकॅडमी या ठिकाणी आपण त्याच मैदानावर खूप कमी स्पर्धा कुणाल जी अशा पद्धतीच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात किंवा समालोचन करण्याला पाहायला मिळतात यावेळा बिग हिट काय फटका खेळलाय मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु बॉल अडवला जातोय सलग तीन षटकार जर खेळले गेले तर अथर्व साठी हे पारितोषिक असेल वजीर शेख यांच्याकडून पारितोषिक असेल दोन हजार रुपयाचं जर लगातार तीन षटकार खेळले गेले तर अभिजित वर आक्रमण हल्ला करण्याचा प्रयत्न एका बाजूने अथर्व लढतायत कशासाठी अथर्व या नावासाठी मराठा ऑरियर्स या आमच्या टीमच्या नावासाठी टीम नावा आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये भल्या भल्या गोलंदाजांच्या समोर काय बॅटिंग करतायत यावेळेला पुन्हा एकदा ऑफ आमच्या बाहेर पंच अजय आवडे सरांचा निर्मळा येतोय या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित केला जाईल संघाची धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी आपण पाहू शकता सत्तावीस धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत ओव्हर नंबर जर पाहिलं तर तिसरी या ठिकाणी मार्गस्थ आहे लक्ष मोठं आहे परंतु लक्षाचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय पाहत राह स्वराज्य चषक आणि टीम मराठा ऑरियस टीम जिंकली तरी देखील वजीर शेख यांच्याकडून पाच हजार रुपयाचं पारितोषिक असेल यावेळेला घेतली जाते बॉल पाठीमागच्या बाजूला जाईल आणि वा येतोय चौकार रनची गरज आहे आणि यावेळेला येईल चौकार मार 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 बाबा तूच रे लय 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 कळा आपले लाडके आम कौतुक करावं लागेल या आयोजनाचं तुषारजी रघुनाथ हिंगे माजी उपमहापौर नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि त्याचबरोबर अभिषेकजी गोविंद बारणे नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आज उभ्या महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेवर या मैदानावर या ट्रॉफीवर या आयोजनावर आणि या ठिकाणच्या बक्षिसांवर आहे अभिजित दुधे बॉल बॉलला थोडस पाठीमागे टाकलं गेलं आणि माघारी परतावं लागतंय फलंदाजाला अभिजित दुदे यांना मात्र यश या मिळताना पाहायला मिळत आहे अथर्व चांगली कामगिरी करत होते परंतु माघारी दमदार आमदार लक्ष्मण भाऊ तर एकतीस रन धाव फलकावर झालेलं असताना कुणालजी आणखी एक धक्का या ठिकाणी बसताना आपल्याला पाहायला मिळतोय पहा ऑप्शनच्या बाहेर थोडासा बॉल होता बॉलला बाहेर कट केलं एज घेतली गेली आणि योगेश पेनकर यांच्या हातामध्ये बॉल जाऊन मात्र स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळेल वा टाळ्यांचा गजर होतो अथर्वसाठी का अथर्व तू आउट जरूर झालास परंतु लढलायस काय खेळलायस भल्या भल्या गोलंदाजांच्या विरुद्ध तुम्ही दमदार कामगिरी केली आहे आणि त्याचमुळे की काय त्यांची साथी शाळांच्या गजरात त्यांचं स्वागत करत आहेत ज्यावेळेला ते आउट होऊन बाहेर येत आहेत एक तिसरा धावफलकावर झालेले आहेत तिसरं षटक मार्ग असतं अभिजित दुधे यांचं अभिजितचं देखील कौतुक करावं लागेल अगदी अहमदनगरच्या हेड अँड टेलपासून सुरू झालेला प्रवास अगदी आखाती देशांपर्यंत जाऊन पोहोचला आणि अहमदनगरचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणताना देखील आपण त्यांना पाहतोय अभिजित दुधे गोलंदाजी मार्कवर जेवढी खेळपट्टी लांबीची आहे तेवढ्याच लांबीचा रनअप देखील त्यांचा पाहायला मिळतो हे त्यांच्या बॉलिंगचं वैशिष्ट्य या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल पुन्हा एकदा कट होताना पाहिला मिळतोय शरीरापासून बॉल थोडंसं दूर ठेवलाय आणि तिकडनं कट करण्याचा प्रयत्न अभिजित दुधे खूप चांगली ॲक्शन देखील पाहायला मिळते लांबोरचा रण पाहायला मिळतो बॉल रिलीज केला आणि पहा बॉल बाउंस आणि कट दोन्ही गोष्टी होताना पाहायला मिळाल्या खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली जाते एकतीसवर वर थांबली आहे थांबलीये अठ्ठ्याण्णव रनचा पाठलाग करायचा आहे मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे काही वेळेला तेच पाहायला मिळत आहे एका मागोमाग एक चेंडू सरस टाकताना पाहायला मिळेल मॅचवर मात्र आता लक्ष्मीभाऊ जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ मात्र पकड मिळवताना पाहायला मिळतोय कारण पहिली तीन ओव्हर संपलेले आहेत एकतीस रन दोन खेळाडू माघारी परतल्यानंतर मराठा वॉरियर्स तर पाहूया यानंतर कशा प्रकारची कामगिरी केली जाईल तीन षटकं अजूनही बाकी अठ्ठ्याण्णव रनच्या लक्षाचा पाठलाग करायचा अथर्वने खूप चांगली झुंज दिली याच्यामध्ये शंका नाहीये परंतु समोरच्या टीमने देखील दमदार बॅटिंग केली आहे पहिल्या सत्रामध्ये योगेश पेनकर नावाचं वादळ आलं आणि त्यानंतर आपण पाहिलं त्या वादळाने नेस्तानाभूत केलं मी म्हणेन टीम मराठा वॉरियर्सला परंतु अथर्व नावाच्या खेळाडूने नक्की आशा पल्लवीत केल्या होत्या दमदार खेळ त्याचा राहिला आणि टाळ्यांचा गजर ज्यावेळेला तो डगआउटमध्ये गेला त्यावेळेला झाला चंदूजी अखेर आत्तापर्यंत स्कोरबोर्डवर एकतीस रन आहेत दोन विकेट गमवलेले आहेत आणि समोरच्या टीमकडे बॅटिंग लाईनअप तर तेवढी दमदार आहे तेवढीच चांगली बॉलिंग लाईनअप आहे एक चांगलं युनिट पाहायला मिळत आहे लक्ष्मण भाऊ जगताप स्पोर्ट्स फाउंडेशनकडे चंदूजी नक्कीच आज एक ताकदवर संघ मैदानात अफजल मकदूम यांनी उतर उतरवताना पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येक खेळाडू तेवढ्या मोठ्या ताकदीचा देखील पाहायला मिळतोय गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय गोलंदाजीसाठी विजय पावले यांना आमंत्रित करण्यात येताना पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातीलच नव्हे तर टेनिस क्रिकेट जगतातील सर्वाधिक वेगवान गोलंदाज कोण तर या यादीमध्ये नक्कीच पहिल्या काही गोलंदाजांमध्ये यांचंही नाव आपल्याला पाहायला मिळतं विजय पावले गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत तर फलंदाजीसाठी आपण पाहू शकता प्रवीण पाटील मराठा वॉरियरसाठी झुंज देताना पाहायला मिळतील हे खेळाडू आजचा दिवस टेनिस क्रिकेट रसिकांसाठी मात्र मोलाचा असणार आहे कारण त्यांच्यासाठी क्रिकेटची खमंग मेजवानी स्वराज चषक स्वराज्य चषक आपण या ठिकाणी पाहतोय यावेळेला बॉलला ढकललं कव्हरच्या दिशेने बॉलला ढकललं एक रन त्या ठिकाणी पूर्ण केला गेला मान्यवरांचे देखील मांदेआळी या ठिकाणी उद्या देखील जर पाहिलं तर या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभासाठी मात्र देवेंद्रजी फडणवीस साहेब माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य चंद्रकांत दादा पाटील प्रदेशाध्यक्ष बा भारतीय जनता पार्टी विविध मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण या स्पर्धेचा उद्या शेवटचा दिवस आहे आणि त्याचमुळे की काय मान्यवरांची मांदेआळी देखील आपल्याला पाहायला मिळेल या वेळेला विजय पावलेचा वेग वे वे या ठिकाणी पाहिला मिळाला याच वेगाने भल्याभल्या फलंदाजांना धडकी भरायला लावली तोच वेग या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील आणि मांगले गावातील आज पिंपरी चिंचवड नगरीमध्ये दाखल झालाय या स्वराज्य चषकासाठी प्रत्येकाला आपला बेस्ट परफॉर्मन्स द्यावाच लागतो मैदानात उतरल्यानंतर आपलं नाव थोडंसं बाजूला ठेवावं लागतं आणि मी या ठिकाणी का आलो आहे बॅट्समनला बॉलरला फिल्डरला तिघांनाही दाखवावं लागतं त्यावेळेला पॉईंटच्या दिशेने बॉलला ढकलला आहे लक्षापासून मात्र आता मराठा ऑरियर्स थोडी दूर चालली आहे परंतु आपण फाईट कशी देतो मोठ्या टीमला तेच त्या ते ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न कारण चौथी ओव्हर सुरू आहे विजय पावले वेगावर स्वार होत असताना गोलंदाजी करतायत अनिकेत काळे एका बाजूला दुसऱ्या बाजूला प्रवीण पाटील दोघेही या ठिकाणी आपला परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कुणाची प्रत्येक टीमला दिले जाणारे किट लक्ष वेधून घेत आहेत लाईव्ह कव्हरेज लाटे लक्ष वेधून घेतं मैदानात आलेल्या प्रेक्षकांना देखील मैदानात आल्यानंतरचं वातावरण पाहिलं तर अगदी भारवल्यासारखं होईल यावेळेला एज घेतली बॉल मात्र एसटी रक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल आणखीन एका विकेटचं पतन विजय पावले यांना मिळतं यश सतीश लोहकरे सतीश लोहकरे स्ट्राईकवर येतील आणि त्यांनी जर लगातारचे तीन षटकार खेळले तर फजीर सेख यांच्याकडून पाच हजार रुपयाचं पारितोषिक असेल आताच आम्हाला कळवलं जात आहे यावेळेला खोलवाटप्याचा बॉल त्याला समोरच्या दिशेने खेळला आहे विजयचा वेग आणि प्रत्येक बॉल गणिक जर पाहिलं तर विजय यांचा वेग वा वाढताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे टेनिस क्रिकेट आता मात्र नक्कीच बदललं गेलं आहे टेनिस क्रिकेटमध्ये मात्र क्रांती झाली टेनिस क्रिकेटला झळाळी प्राप्त झाली टेनिस क्रिकेटमध्ये मोठमोठ्या स्पर्धा आल्या टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर पारितोषिकं मोठमोठी आली टेनिस क्रिकेटला शिस्त लावण्याचं काम देखील जर पाहिलं तर आता स्वराज्य चषकाच्या माध्यमातून केलं जातंय कारण खूप मोठ्या प्रमाणावर पेनल्टीज यावेळेला विजय पावलेचा वेग आणि वेगाचा या ठिकाणी त्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु येते विकेट ओव्हर चौथी संपली चार ओव्हरची समाप्ती झाली आहे चौतीस वर धाव संख्या थांबली आहे अठ्ठ्याण्णव धावांचा पाठलाग करायचा आहे आणि अठ्ठ्याण्णव धावांचा पाठलाग करत असताना जर पाहिलं तर अजूनही बारा चेंडूमध्ये चौसष्ट धावांची आवश्यकता कोण जिंकणार या स्पर्धेला कोण जाणार काश्मीरला आणि कोण जाणार सिंगापूरला ही चर्चा मात्र टेनिस क्रिकेटमधील प्रत्येक चाहत्याला म्हणजे जो टेनिस क्रिकेट खेळतो जो टेनिस क्रिकेट पाहतो त्याला ही नक्कीच हा प्रश्न नक्कीच पडला असेल की कोण जाणार सिंगापूरला कारण टेनिस क्रिकेट इतिहासाच्या इतिहासातील पहिल्यांदा असं मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक आहे ज्यामध्ये विजेत्याला मॅन मा, ऑफ द सिरीज विजेत्याला दोन व्यक्तींसाठी सिंगापूरची टूर स्ट्राईकवर आपण पाहू शकता सतीश लोकरे आणि मोतीचंद ही जोडी आपल्या मराठा वॉरियरसाठी यावेळेला योगेश पेनकर आलेले गोलंदाजीसाठी आणि या हंगामात त्यांना गोलंदाजी करताना देखील आम्ही बऱ्याचशा मॅचेसमध्ये पाहिलंय साई स्पोर्ट्स तळेगाव चे ओनर साई कदम यांचं देखील या स्पर्धेसाठी दे आगमन झालंय हार्दिक असं स्वागत असेल पहा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर अपील देखील केलं गेलं होतं योगेश खूप चांगली बॅटिंग अस पुढे सरसावा स्ट्रोक खेळला जातोय परंतु कव्हरच्या दिशेने या बॉलला खेळलं एक रन तर त्या ठिकाणी घेतला गेला आणि दुसऱ्याही रनचा प्रयत्न केला जातोय मराठा ऑरियस किती रन करणार याचीच मात्र या ठिकाणी हेच आपल्याला बघायचं आहे सदतीस धावा धावफलकावर होताना पाहिला मिळत आहेत एकवीस बॉलमध्ये एकसष्ट धावांची खेळी सजवली होती ज्यावेळेला ते बॅटिंगला आले होते आणि त्या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आणि सर्वात मोठी धावसंख्या त्यांच्या माध्यमातून बनवली गेली आहे अखू टप्प्याचा बॉल होता याला मात्र ढकलण्याचा प्रयत्न झाला पॉईंट कवरच्या दिशेने एक रन त्या ठिकाणी घेतला जाईल मॅचमध्ये आता औपचारिकता शिल्लक आहे परंतु त्या ठिकाणी छाप सोडण्याचा प्रयत्न बॅट्समन करतील म्हणजे आपल्याला जी संधी मिळते ना त्यावर मोठमोठे प्रहार करायचे आणि या स्पर्धेवर आपली छाप सोडायचे हा प्रयत्न त्यांचा असेल एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा जबरदस्त आयोजन आपण पाहतोय कमी गतीने टाकला बॉल व्हेरिएशन या ठिकाणी केलं गेलं परंतु टप्पा अचूक नव्हता पंचा अजयवळी सरांचा निर्वाळा येतोय हा आहे व्हाईट बॉल आयोजकांचा आम्ही कौतुक करू तुषारजी रघुनाथ हिंगे माजी उपमहापौर नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि अभिषेकजी गोविंद बारणे नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका यावेळेला फटका तर खेळला जातोय कव्हरच्या दिशेने त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु तो ठरतोय असफल आणि या बॉलने ओलांडलीये सीमारेषा धाबा मिळतील चार या स्पर्धेच्या माध्यमातून यानंतर देखील आरसीसी नाशिक आणि विक्रोलियन्स विक्रोळी यांचे मॅच आपल्याला पाहायला मिळेल यावेळेला आक्रमण तर जरूर केलं जात आहे क्षेत्रक्षक त्या ठिकाणी येत आहेत मॅचमधील औपचारिकता या ठिकाणी शिल्लक असणार आहे एका धावेने धावस फलक जर पाहिला तर आता पुढे जाताना पाहिला मिळेल या स्पर्धेचा खुल्या गटातील पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे तीन लाख रुपये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे दीड लाख रुपये उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज जर पाहिलं तर सिंगापूर टूर या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण यावेळेला अपील मात्र जरूर या ठिकाणी केली गेली आहे योगेश पेनकर आज अष्टपैलू कामगिरी दाखवत आहेत बाईकच्या स्वरूपातील धाव पाहिला मिळेल आणि पाचवं षटक या ठिकाणी संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती सेहेचाळीस धावा मॅचवर मात्र आता पूर्णपणे पकड मिळवली आहे ती मात्र लक्ष्मीभाऊ जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन या टीमने आरंभ फाउंडेशनचे आम्ही आभारी असू कॅमलिन लिमिटेडचे त्याचबरोबरने माणिकचंद ऑक्सिरीच त्याचबरोबरने जोवॅन आणि पहा यावेळेला यष्ट उद्ध्वस्त करताना पाहिला मिळत आहेत ते म्हणजे विजय पावले आणखीन एका विकेटचं पातान आणि पंजाबी रसोई आणि आय सी आय सी आई आय सी आय सी आय बँक हे आमचे अधिकृत स्पॉन्सर आहेत या स्पर्धेचे तर मॅचवर पकड मिळवलेली पाहायला मिळते विजयाच्या उंबरठ्यावर या ठिकाणी टीम आपल्याला लक्ष्मीबाऊ जगताप स्पोर्ट्स फाउंडेशनला आपण पाहतोय पहिली सुरुवात ज्याला पाहिली जर अडखळती झाली होती अजय यांच्या गोलंदाजीवर परंतु तदनंतर योगेश पेनकर नावाचं वादळ या मॅचवर आलं आणि त्या वादळाचा तडाखा प्रतिस्पर्धी टीमला बसला आणि तदनंतर त्यांच्या गोलंदाजांनी मग सुलतान असतील अभिजित दुदे असतील विजय पावले असतील या सर्वांकडूनच मात्र खूप चांगली गोलंदाजी केली गेली या वेळेला वा ज्या वेगात बॉल आला त्याच वेगात त्याला पाठवलं गेलंय सीमा, रेषा पार षटकार आणि हिट केला जातोय पहा या मॅच चा रिझल्ट काही लागू देत परंतु हे आठवणीतील क्षण आहे आम्ही स्वराज्य चषक खेळलो आम्ही मोठ्या खेळाडूंविरुद्ध खेळलो आणि ती जी कामगिरी आहे ना ही आयुष्यभर लक्षात राहतील प्रत्येक चाहतापा मराठा वॉरियर्स प्रत्येक व बॉल घोषित केला जातोय प्रत्येक मोठ्या फटक्यानंतर जल्लोष आहेत कारण त्यांच्यासाठी हा अनुभव त्यांच्यासाठी कुठेतरी कामाला येणार आहे स्कोर तर जर पाहिला तर या ठिकाणी अर्धशतक ओलांडतोय चौपन्न धावा धाव फलकावर येताना पाहायला मिळत आहे विजय पावलेचा वेग आणि त्या वेगावर प्रहार केला गेला यावेळेला मात्र कमी गतीने उसळी घेणारा बॉल या ठिकाणी चेंज ऑफ पेस गती परिवर्तन हे त्यांचं ब्रह्मास्त्र आहे आणि भल्याभल्या भल्या फलंदाजांच्या विरुद्ध त्यांनी ते वापरलं आणि ते यशस्वी देखील झालेले आहेत या ब्रह्मास्त्राला वापरण्यासाठी आणि निर्धव चेंडूचे सांगता औपचारिकता या मॅचमधील केवळ शिल्लक आहे परंतु छाप सोडण्याचा प्रयत्न मोतीं मोतींचा मोतीचंद करतील आणि दीपक देखील करतील हो हो यावेळेला प्रचंड वेग 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 आणि वेग पाहायला मिळतोय वेगावर स्वार होणारा हा गोलंदाज आज देखील आपला वेग दाखवतोय बाईस च्या स्वरूपातील रन कळवली जाते आणि या मॅच ची औपचारिकता या ठिकाणी आता जवळपास संपते विजय पावले दुसरं षटक गोलंदाजी करतायत तीन विकेट त्यांनी मिळवल्या अकरा रन खर्च केल्या आतापर्यंत ओहो काय फटका खेळला गेलाय लांब 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 लचक फटका सीमारेषा पार षटकार वा मराठा वॉरियर्स शेवटच्या क्षणात छाप सोडली